Proceed further. As per the ritual and tradition of MIT, let us stand all and fold our hands for the world peace prayer. Om Namo Jnanadya Veda Pratipadya जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवातूति गणेशु सकलार्थ मति प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारि गोदी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
honorable chief guest of today's function, Dr. Nitin Ram Kulkarni, a very learned engineer, an architect, a planner, and who has tried to understand the very role of science and spirituality, trying to be in the field of understanding the reality, the ultimate reality. Another honorable guest, a very young and enthusiastic, dynamic neurosurgeon, a person of medical sciences. Neurosurgery is a subject which again possibly doesn't need any much introduction, but neurosurgeons are again very high class people in the field of medical education and research. Deepak Ranade, maybe some of you are aware that he is a very wonderful writer in Times of India. If you have read the column Speaking Tree, a very unique and a wonderful column which very talented class of the whole country always prefers to read. Palkar Pudeya, who is himself a very famous doctor, please. So I have been a fan of this column of Speaking Tree from Times of India, and since I met Deepak through Dr. Chandrakant Pandav, I have been greatly fascinated by this young man. Deepak, possibly Nitin Ram, that very word Ram. Nitin ani Ram sahasa asa ekatra shabda apan sahasa pahat nahi. Pan yachat nishchitpane Ram ahe asa vatna itpat ek chintan ya manasane jivanat kele. He is a production engineer basically. Ani asa asthana suddha राम या शब्दामध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन आहे असं नेहमी डॉक्टर विजय भटकर मला म्हणतात. जर भारतीय संस्कृती जगाच्या समोर सांगायचं असेल तर तुम्ही रामाचं वर्णन करा, रामाच्या जीवनाचं वर्णन करा, आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन जगासमोर बरोबर होईल. ईच अँड एव्हरी आस्पेक्ट, ईच अँड एव्हरी इव्हेंट इन द लाईफ ऑफ श्रीरामा प्रभू रामचंद्राच्या जीवनामधलं हे भारतीय संस्कृतीचं दर्शन आहे असं म्हणायचे. खरं म्हणजे आज मी तिसऱ्यांदाच भेटतो आहे नितीन राम यांना, आणि त्यातून कुलकर्णी, ज्ञानेश्वरांच्या जातीचा. कुलकर्णी हे नाव ज्ञानेश्वरांच्या घराण्याचं नाव आहे, पण असं जातीवाचक बोलणं मला शोभत नाही, तुम्हालाही ऐकायला बरं वाटत नाही, परंतु मी याचा उल्लेख मुद्दाम केला कारण का अनेक बोलू नये असं गैरसमज करू नका. इथं अनेक कुलकर्णी असणार आहेत, अनेक जोशी असणार आहेत, पण आपला कुलधर्म ज्ञानेश्वरांच्या जातीचा, ज्ञानेश्वराच्या कुळाचा, याच्यापासून दूर गेलेली माणसं पाहिली की मला खूप वाईट वाटतं. मलाच कळतं असं मी अजिबात म्हणणार नाही, लांबलचक बोलण्याची इच्छा नाही, पण या दोन चार कडवट रिमार्क्समधून सुद्धा तुम्हाला कळलं असेल की नितीन राम कुलकर्णी यांची कुळ कोणतं, यांचं जात कोणती, यांचा धर्म कोणता. माऊली असं म्हणते, याती कुळ माझे गेले हरपुणे. त्याने सांगून ठेवलं की माझा धर्म, माझं कुळ, माझी जात मला माहीत नाही, आणि त्याच्यातून चिंतन मांडलेलं आहे. आणि मी आज एकच वाक्यात सांगतो, मला विशेष आनंद आणि समाधान असं आहे की या 16व्या एंडॉमेंट लेक्चर सिरीजच्या या सभागृहामधल्या या व्याख्यानमालेसाठी दोन तरुण शास्त्रज्ञ, इंजिनियर, डॉक्टर, पण तरी भारतीय संस्कृतीच्या दर्शनासाठी, स्वरूपासाठी आसुसलेले दोन आत्मे. मी मुद्दाम उल्लेख करतो, स्तुती म्हणून हे बोलत नाही. मला समाधान असं, आम्हाला नेहमी असं वाटते की जुन्या पिढीमध्ये अनेक लोक धार्मिक वृत्तीचे, धार्मिक म्हणलं की अंधश्रद्धा पुन्हा भानगड आहे, असा एक गैरसमज आपल्या भारतात झाला याची आम्हाला फार व्यथा आहे. डॉक्टर विजय भटकर किंवा मशाळकरांच्या बरोबर काम करत असताना हे अनेक वेळा बोललं जातं, पण नव्या पिढीमधल्या तरुणांनी, खरं म्हणजे आता समजा 30, 40, 35 जे काही त्यांचं वय असेल, पण या तरुणाने आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काम करून स्वधर्माची जाणीव ठेवली,
भारतीय अस्मितेचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा सांगतो, भारतीय अस्मितेचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जन्म झाला जो दीपक लिहितो स्पीकिंग ट्री मध्ये. अगदी त्याचा क्वेस्ट सध्याच्याला जो चालू आहे, 30 जानेवारीला एक कॉन्फरन्स या ठिकाणी त्याच्याच मार्गदर्शनाखाली आपण घेतोय. अद्वैत, एकच शब्द, नॉन ड्युअलिटी असा तो शब्द आहे. नॉन ड्युअलिटी या शब्दावर अमेरिकेमध्ये गेली 4-5 वर्ष दरवर्षी कॉन्फरन्स घेतात लोक अमेरिकेतले. आणि काय गंमत आहे, ज्या देशामध्ये अशा शब्दांचा उगम झाला, ज्या देशामध्ये याच्यावर हजारो वर्षापासून चिंतन झालं, अद्वैतासारख्या शब्द, विशिष्ट अद्वैत असे अनेक त्यातले चिंतनाचे भाग असले तरी अद्वैत ही मुख्य एक तत्व या भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून बोललं गेलं, चिंतन केलं आणि त्याच्या अंतिम सत्याचा शोधही घेतला गेला. अगदी अंतिम सत्याचा शोध, ओम नमोज याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूप आपण हजार वेळा बोलतो, पण त्याचं स्वरूप जाणण्यासाठी दीपकने आपलं आयुष्य खर्च केलं. जीनोम आणि ओम असा एक शब्द मला आठवतो अशा वेळेला. तुम्हाला काय काय कुठे तुलना करता जीनोम आणि ओम, त्याच्यावरचं आर्टिकल आहे माझ्याकडे, तुम्ही एकदा बघा. मी काय स्वतःचं ज्ञान नसतं, हे कुठेतरी वाचतो आपण, माहिती घेतो अँड देन वी स्पीक. परंतु मला आनंद समाधान असं आहे की बा समजा आम्ही आता 60-70 मध्ये जरी असलो तरी फार म्हातारे झालो असा काही दावा करत नाही, मी अनुभवी असं नाही, परंतु हे चिंतन इथून पुढच्या 21व्या शतकामध्ये जगासमोर मांडायचं असेल तर अशा प्रकारचे तरुण जाणकार सायंटिस्ट, म्हणजे जगाला कशाची आशा आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून लॉजिक आणि रिझनिंग शब्द वापरून जगाच्या समोर भारतीय संस्कृतीचं दर्शन मांडणारे लोक हवेत असं मला नेहमी वाटतं. आणि तेव्हाच मांडलं जाऊ शकतं की जे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर ई अमंग द इंटेलेक्च्युअल्स द स्कॉलर्स थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स ऑफ द होल वर्ल्ड, भारतीय लोकांनी उभं राहून त्याचं चिंतन मांडलं पाहिजे आणि त्यांच्या भाषेत मांडलं पाहिजे. त्यांना जी भाषा समजते, जी समजत नसेल ती समजून सांगायची, धर्मशब्दाचा अर्थ सुद्धा सांगायचा, रोल ऑफ सायन्सही सांगायचं आणि रोल ऑफ स्पिरिच्युअलिटीही सांगायचं. अशी कुवत असलेली भारतीय तरुण आणि भारतीय शास्त्रज्ञ तत्वज्ञ स्कॉलर्स निर्माण व्हावेत अशी नेहमी गेली 20-25-30 वर्ष आपण प्रार्थना करतो. आणि विवेकानंदांचं स्वप्न साकार होण्यासाठी काही घडेल का, तर आता असं वाटतं की नक्की घडेल. जेव्हा मी नितीन रामकडे पाहतो किंवा कुलकर्णींच्याकडे पाहतो आणि आमचा दीपककडे पाहिलं की आता खात्री वाटते की निश्चितपणे तो काळ जवळ आला. कारण असं आहे की आमच्यासारख्या बाकी ज्याला विज्ञान फारसं माहीत नाही त्यातला रिसर्च, आता विजय भटकरनी बोलणं किंवा रघुनाथ मशाळकरनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणं त्याला एक वेगळी किंमत आहे. वर्ल्ड सायन्स काँग्रेसचा अध्यक्ष, वर्ल्ड सायन्स काँग्रेसचा अध्यक्ष, अँड वेन ही स्पीक्स द वर्ल्ड लुक्स थ्रू इट, वर्ल्ड ट्राईज टू अप्रिशिएट, येस हु इज सेइंग दिस, रघुनाथ मशाळकर सेड सो आन्सर. या गोष्टी इथून पुढच्या काळामध्ये घडणं फार आवश्यक आहे मी तुम्हाला सांगतो. आणि आता 2011 साल जरी असलं तरी इथून पुढच्या काळामध्ये ही जी भाषा आहे दीपकची किंवा नितीनची, तत्वमशी हा एकच शब्द, सत्यनारायण हा सुद्धा एकच शब्द, वसुदैव कुटुंबकम एकच शब्द, अहम ब्रह्मास्मी एकच शब्द, हे सोहम कोहम हे साधे 2 शब्द आहेत, 2 अक्षर आहेत, पण याच्यामध्ये एवढं मोठं तत्व सांगितलं गेलं असं माझं मत आहे. मूलभूत काही तत्वांचा उल्लेख, मूलभूत सायंटिफिक फिलॉसॉफिकल हे नंतर, फिलॉसॉफी ही व्याख्या म्हणजे व्यक्तिशः त्याच्या पद्धतीने बदलत राहते, पण ज्या मंडळींना पार्टिकल फिजिक्सच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जे शोध लागत आहेत सध्याच्याला, त्याचं दर्शन वेगळ्या भाषेमध्ये झालं ते ज्ञानेश्वर तुकारामांना, ज्यांच्या नावाने आपण सिरीज घेतो मला खूप समाधान वाटतं, पुन्हा पुन्हा मी हे बोलत राहतो, पण या दृष्ट्या संतांना जे जाणवलं, जे दिसलं, ज्याला दृष्टेपणा म्हणतात, ज्याला आंतरज्ञान आणि ब्रह्मज्ञान अशी संज्ञा आहे, त्याचं वेगळं स्वरूप विज्ञानाच्या माध्यमातून जगाच्या समोर येत असताना मी आग्रह केला नितीनला. नितीन म्हणे मी फार असं ओपनली सर पब्लिक भाषण कधी करत नाही, म्हणजे तुमच्या मनात जो विषय आला, या व्यक्तीने हे तत्वमशी ही जी छोटी डॉक्युमेंटरी किंवा फिल्म केली आहे 1.5-2 तासाची, अमेरिकेतल्या अद्वैताच्या कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा रिलीज झाली, टाळ्या द्या त्याच्याकरता. आपला एखादा पेपर कुठल्या तरी एखाद्या ऑर्गनायझेशनने ऍक्सेप्ट केला की आपला काय आनंद वाटतो, इंटरनॅशनल पेपर,
वी आर सो प्राऊड. पण एखाद्या तरुण अशा एका शास्त्रज्ञाची किंवा आपल्या माणसाची फिल्म रिलीज करण्याकरता अमेरिकेचा प्लॅटफॉर्म तयार होतो आणि द पीपल फ्रॉम अमेरिका, आत्ता मला कळलं की रशियामधल्या 20 का 30 हजार लोकांनी ती फिल्म पाहिली. 20,000, 30,000 पीपल फ्रॉम रशिया. वर्ल्ड कम्युनिटी हॅज बीन लुकिंग टू दिस स्मॉल डॉक्युमेंटरी विच ही हॅज प्रिपेअर्ड, अ वंडरफुल वन, एनन्शिएटिंग द प्रिन्सिपल्स अँड लॉज ऑफ नेचर अँड लाईफ. निसर्गाचं मूलभूत तत्व सांगण्यासाठी हे तत्वमसी हा विषय निवडला. म्हणून नितीन तुम्हाला मनापासून धन्यवाद. पण तुमचा जर्नी आता सुरू आहे. अमेरिकेत फिल्म रिलीज झाली हे पहिली सुरुवात, पण इथून पुढच्या काळामध्ये त्याच्याबरोबर तुम्हाला अनेक गोष्टी बोलाव्या लागतील आणि त्या बोलणं आंतरराष्ट्रीय स्तरावर करा. आम्हाला ते जमेल असं मी आम्ही दावा करत नाही. आमच्यापर्यंत आम्ही जे काही कार्य आहे ते चालू आहे. संस्थेचं बॅकग्राऊंड आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही आमच्या शिक्षकांच्या त्यांच्या परिणाम प्रत्येकजण हा संस्कार मुलांच्यावर रुजवण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा तुम्हा दोघांना मी मनापासून धन्यवाद देतो. आमच्या संस्थेतर्फे तुमचं अभिवादन करतो. तुम्हाला तरुण असला तरी अभिवादन शब्द वापरला मी, कारण का जे ज्ञान आहे, जी जाण आहे, त्याला ते अभिवादन आहे, तुमच्या वयाला नव्हे. लक्षात ठेवा, संत ज्ञानेश्वर 16 वर्षाचे आणि चांगदेव 1400 वर्षाचा आहे, पण अभिवादन केलं जाणकाराचं लक्षण आहे. आणि आमच्याकडे तर जे जे भेटे भूत तयासी माणिजे भगवंत हे रूप असल्यामुळं मी मुद्दाम हा लांबलचक उल्लेख केला. मला लोक माझे घरचे सांगतात, अहो सर तुम्ही जरा कमी बोलत झाला, आता काय करावं. माझा श्रोता फक्त नितीन आणि दीपक, तुम्ही माझे श्रोते नाहीच आहेत. तुम्ही माझ्यावर जमलं तर टीकाच करणार, करणार का, माझं काही म्हणणं नाही, आय डोंट माइंड. पण पुन्हा पुन्हा आपण हेच बोलत राहणार, कर का भारतीय अस्मिता जागवण्याचा हा प्रयत्न आहे. मी पुन्हा सांगतो एका शब्दात, तेव्हा दीपक नितीन धन्यवाद. धन्यवाद. टीका नक्कीच नाही सर, आपल्याला ऐकणं हा नेहमीच एक आनंददायी अनुभव असतो. मित्र हो, आलेल्या अतिथीचा सन्मान करणं हा खरं म्हणजे यजमानाचा बहुमान असतो. तदनुसार मी आदरणीय करारचारांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर दीपक रानडे यांचा सत्कार करावा. शाल हे प्रेमाचं आणि उभेचं प्रतीक आहे. शाल घालणे म्हणजे अतिथीला आपल्या परिवारात सामावून घेणे, आणि म्हणूनच आपण शाल घालून आलेल्या व्यक्तीचा सत्कार करत असतो. मी सरांना विनंती करेन की त्यांनी आदरणीय श्री नितीन राम यांचा सत्कार करावा. लाऊड राऊंड ऑफ अप्लॉज फ्रेंड्स. दिस राऊंड ऑफ अप्लॉज ऍक्च्युली कम्युनिकेट्स द वॉर्म्थ दॅट वी हॅव अँड द रिस्पेक्ट दॅट वी हॅव इन आवर माइंड्स अबाउट द स्पीकर्स फॉर टुडे. Such people travel the untrodden path, we have new enlightenments coming our way. One such person is Mr. Nitin Ram. Like any one of us could be, he is an architectural consultant and an engineer, having worked with MNCs, government agencies, NGOs and educational institutes. What makes him stand out is his deep spiritual interest ever since his childhood. Later in life, meeting with the Sadhguru made him realize that what he was looking for since then was nothing other than own Swaroop. He now wanted to share what he had found for himself, and he thought there was no greater joy than sharing the eternal ease, the eternal peace. Mr. Nitin Ram shares his causeless joy through his blog
Abide in Self, the non-duality blog. Anyone is welcome to ponder over, inquire, absorb, or get absorbed in the blog. Friends, today Mr. Nitin Ram is going to share with us this very secret of need to know oneself and the technique to unveil oneself. He says, one who identified himself does not feel the need for outside recognition. Sarva chinta ani kaljancha mulashi aste ti apli aplyasathi asleli khoti olakh manleli olakh. Jeva hi khari olakh patte tema khoti olakh samte. Atishay interesting vishay, Mr. Nitin Ram. Dr. Karat, sir, Dr. Deepak Ranade, Upasthit Manyavar, and Sarva Mitra Mandali. I am a Sarvansa Abhar Manto, and I am a Malakharasma Itni Malaita Kabolo Lete, and I am a Vaktana, I am a scientist, Pandahi, Deepak Scientific Searcher. पण तरीही काही एक 10 वर्षांपासून जी माझ्या मध्ये जो काही शोध चालू झालेला होता हा कसा शोध चालू झाला मला माहित नाही पण अपसुकच एक शोध चालू झाला आणि होता 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 सद्गुरूंची गाठ पडली आणि काहीतरी घटना काय त्याला काही आपण त्याचा शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही आणि एक आय स्टार्टेड फीलिंग अ व्हेरी डीप कंपॅशन विदिन की जो मी शोध घेत होतो जसा माझा शोध चाललेला होता हा शोध इतक्या वर्ष चालला विविध अंगांनी चालला थोडक्यात बॅकग्राऊंड सांगतो माझ्यामध्ये पहिल्यापासूनच लहानपणापासूनच एक मी बघत होतो की एक भक्तीचं अंग होतं आणि बुद्धीचा ॲबसेन्स होता म्हणजे अजूनही आहेच येतो ॲबसेन्स सो समहाव कुठल्याही तऱ्हेचे प्रश्न जे ज्ञानी माणसाला किंवा बुद्धीनी ज्याचा शोध घेतात तसा कधी प्रश्न मला कधी पडला नाही समहाव कधी प्रश्न पडला कोणाला तर मला वाटायचं की हा कोणाला प्रश्न पडतोय त्यामुळे प्रश्न असा कधी मला पडला नाही तर आज या विषयानिमित्ताने जसं दीपकने सांगितलं की त्याचा एक जो काही जर्नी आहे तो त्याने शेअर करतोय तसं माझ्यासाठी मी तसंच म्हणेन की हे जे काही गेली 10 वर्ष 10-12 वर्ष जी गेली त्या याच्यामध्ये काय काय गोष्टींना स्पर्श होऊन जीवन झालं प्रवास झाला आणि त्याच्यामधून काही काही ज्या गोष्टी ज्या उघड होत गेल्या ज्याला सामान्यपणे आपण म्हणतो की अध्यात्मामध्ये काय मिळवलं तुम्ही माझं एवढंच फक्त म्हणणं असतं की हे मिळवायचं शास्त्र नाही आहे हे काहीतरी गमावण्याचं शास्त्र आहे ज्याला संसार जो आपण म्हणतो हा ज्याला मी बेचा पाढा म्हणतो की माझ्याकडे आज एक गाडी आहे मला 2 पाहिजेत 4 पाहिजेत बे एक बे बे दोन चार बे त्रिक सहा बे चौकाट बे पंच 10 हा एक मार्ग झाला की ज्यानी आपण नॉर्मल संसार चालू असतो हे मॅनिफेस्टेशन चालू असतं योग्य आहे ते की माझ्याकडे एक डिग्री आहे अजून डिग्री पाहिजे थोडं ज्ञान आहे अजून ज्ञान पाहिजे समहव अध्यात्म जे आहे हे या पाढ्यांनी नाही होऊ शकत मला म्हणायचं असं की होतं सर्वांचंच पण ते त्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचत नाही संसाराचा जो पाढा आहे हा 2 पाढा आहे खरंच अध्यात्माचा जो पाढा आहे हा 0 पाढा आहे कितीही कशालाही तुम्ही 0 गुणा तो 0 झाला पाहिजे जो अध्यात्माचा जो खरा स्तर जर एखाद्याचा असेल तर त्यामध्ये घटना ही घडायला पाहिजे की माझ्याकडे अज्ञान आहे समजा तर मला ज्ञान मी मिळवतोय तर मी ज्ञान मिळवल्यावरती माझ्यामध्ये काही भर पडतीये का माझ्यातलं काही कमी होतंय बऱ्याचदा असं बघतो आपण की
अध्यात्माचा जो काही सर्च आहे हा संसाराच्याच पाढ्याने झाल्यामुळे बऱ्याच काही गोष्टी खिशामध्ये पडून राहतात आणि त्या ज्याला मी प्रिस्क्रिप्शन्स म्हणतो की समजा मला सर्दी झाली आहे आणि काही डॉक्टरने औषध दिलं ती मी गोळी घेतो आणि प्रिस्क्रिप्शन निघून जातं किंवा त्या गोळीचं रॅपर असतं हे राहत नाही. समूह अध्यात्मामध्ये असं एक जनरल पाहिलं तर लक्षात येतं की